चेन्या जातीमध्ये सहावी जात ती म्हणजे विशाल। तर ह्या विशाल जातीचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास हिचं प्रसारित वर्ष आहे 1995। प्रसारित करणारं जे विद्यापीठ आहे, तर प्रसारित करणारं विद्यापीठ आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी। या विद्यापीठाने ही जात 1995 या साली प्रसारित केलेली आहे। हवामानाचा जर अंदाज पाहतो म्हटलं किंवा हवामानाचा जर विचार करतो म्हटलं तर कमीत कमी 10 ते 15 अंश सेल्सिअस आणि जास्तीत जास्त 25 ते 30 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानामध्ये ही जात खूप चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन देऊ शकते। पेरण्या जर लागवडीचा जर विचार करतो म्हटलं तर 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत कोरडवामध्ये हिची पेरणी करू शकतो। ओलतीचा विचार केला तर 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत हिची पेरणी करू शकतो। बियाण्याचे एकरी प्रमाणाचा विचार करतो म्हटलं तर 25 किलो एकरी बियाणे या जातीसाठी शिफारस आहे। कालावधीचा विचार करतो म्हटलं तर 105 ते 110 दिवसाचा कालावधी या जातीमध्ये सफिशियंट आहे किंवा 110 दिवसापर्यंत ही जात आपल्याला काढणीच येऊन जाते। या जातीची शिफारस जे जिल्हे किंवा राज्य आहे ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्र। जे पश्चिम महाराष्ट्र आहे त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या जातीची जास्त पेरणी केली जाते। मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा मध्य प्रदेशमध्ये सुद्धा या जातीची लागवड होते। उत्पादनाचा जर विचार करतो म्हटलं तर लागवडीमध्ये तर कोरडवामध्ये 14 क्विंटल प्रति हेक्टर आलेला आहे, ओलतीमध्ये 23 क्विंटल प्रति हेक्टर आलेला आहे आणि ओलतीमध्ये लेट म्हणजे थोडा वेळ झाला जर पेरणीसाठी तर 16 क्विंटलपर्यंत सुद्धा आपण या जातीपासून उत्पादन हे घेऊ शकतो। सातवी जात येते ती म्हणजे राजविजय। राजविजयचा प्रसारित वर्ष आहे 2012। संशोधन करणारं जे विद्यापीठ आहे तर हे विद्यापीठ आहे ग्वालियर मध्य प्रदेश, म्हणजे मध्य प्रदेशसाठी ही जात आहे। हवामानाचा विचार केला तर 10 ते 15 अंश सेल्सिअस कमीत कमी जास्तीत जास्त 25 ते 30 अंश सेल्सिअसमध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये ही जात येते। कालावधीचा विचार केला पेरणीसाठी, मी पेरणीसाठी लागवडीचा जर विचार केला तर 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत कोरडवामध्ये याची लागवड करू शकतो। 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत ओलतीमध्ये याची लागवड करू शकतो। एकरी बियाण्याचे पेरणीसाठी प्रमाणाचा विचार केला तर 25 किलो प्रति एकरासाठी ही जात सफिशियंट आहे किंवा 25 किलो आपण एकरी बियाण्याचे पेरू शकतो। कालावधी म्हणजे काढणीचा कालावधीचा विचार केला तर 105 ते 110 दिवसामध्ये ही जात काढणीसाठी येऊन जाते। उत्पादनाचा विचार केला कोरडवामध्ये प्रति हेक्टरी 14 क्विंटलचा आवरेज आलेला आहे, ओलतीसाठी 23 क्विंटल प्रति हेक्टरी आवरेज आलेला आहे। ओलतीसाठी वेळ जर झाला पेरणीसाठी तर 16 क्विंटलपर्यंत सुद्धा उत्पादन घेणारी किंवा उत्पादन देणारी ही जात आहे। हिचं नुकसान म्हणजे उशिरा जर हिची विक्री केली, म्हणजे हिची जर ह्या जर बियाण्याची उशिरा जर विक्री केली तर हिचा रंग फिक्कट येतो, तर त्यामुळे भावसुद्धा आपल्याला कमी मिळू शकतो। तर ह्या जातीचं एक हे नुकसान आहे, त्यामुळे जे शेतकरी पटकन काढणी करून विक्री करणार असेल तर त्यासाठी राजविजयसुद्धा खूप चांगली जात आहे। तुम्हाला ही माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चण्याच्या समोर फवारणी व्यवस्थापनासाठी सुद्धा माझ्या यूट्यूबवरचे तुम्ही अन्य व्हिडिओसुद्धा पाहू शकता। त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण मी चण्याचे समोर येणारे काही दिवसामध्ये संपूर्ण माहिती फवारणी व्यवस्थापन संपूर्ण हे तुम्हाला मी वेळोवेळी याची माहिती किंवा व्हिडिओतून माहिती देण्याचं कार्य हे करणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।